आज घडीला कोकणातील प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये नारायण राणे आपले स्थान टिकून आहेत. मध्यंतरी कोकणात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नारायण राणे यांनी आपले नाणे अगदी खणखणीत वाजवून दाखवले आहे. तेव्हापासून नारायण राणे हे भाजप नेतृत्वाच्या अगदी मर्जीतले झाले आहेत. भाजपचे केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी मध्यंतरी कणकवलीत नारायण राणे यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यामुळेच नारायण राणे यांचे राजकीय वजन आणि विरोधकांवरील टीकेची धार आणखीनच वाढली आहे. नारायण तातू राणे यांचा जन्म 20 एप्रिल 1952 रोजी कोकणात झाला. मोठा जनाधार असलेल्या कोकणातील नेत्यांमध्ये नारायण राणेंचा समावेश होतो. शिवसेनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. आक्रमक स्वभावाचे नारायण राणे शिवसेनेत वेगाने पायऱ्या चढत वर गेले. सुरुवातीला चेंबूरमध्ये शाखा प्रमुख असलेले राणे 1985 साली मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1990 साली कणकवली मालवण मतदारसंघातून ते पहिल्यांदाच आमदार झाले. 1995 मध्ये युतीची सत्ता आल्यावर त्यांच्याकडे दुग्ध व्यवसाय विकास, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, खार जमिनी, विशेष सहाय्य व पुनर्वसन, उद्योग या खात्यांचा कारभार सोपवण्यात आला. 1997 साली त्यांच्याकडे महसूल खाते सोपवण्यात आले. मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागल्यानंतर 1998-99 या काळात त्यांनी या पदाची देखील धुरा सांभाळली. 2005 साली शिवसेना सोडून ते काँग्रेसमध्ये गेले. 2009 मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळालं. त्यानंतर आता भाजपमध्ये आल्यानंतर नारायण राणे यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी 2003 साली महाबळेश्वर येथील अधिवेशनात उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी निवड केली. त्यावेळी नारायण राणे प्रचंड दुखावले गेले. उद्धव ठाकरे यांच्यामुळे आपली दुसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची संधी गेली असे राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले. 1999 मध्ये विरोधी पक्षनेते असलेल्या नारायण राणे यांनी काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता. मात्र त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडूनच प्रतिसाद मिळाला नाही असा नारायण राणेंचा आरोप आहे. याच काळात उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई आणि मनोहर जोशी यांना हाताशी धरून नारायण राणे यांना विरोधी पक्ष नेतेपदावरून दूर करण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्यामुळे नारायण राणे यांची शिवसेनेत घुसमट होऊ लागली. अखेर 2005 साली नारायण राणे हे आपल्या समर्थकांसह शिवसेनेतून बाहेर पडले. नारायण राणे यांनी आपल्या आत्मचरित्रात राज ठाकरे यांच्याबाबतचा एक किस्सा नमूद केला आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे एकदा राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते. त्याचवेळी राज ठाकरे यांनीही आपणही शिवसेनेतून बाहेर पडण्याचा विचार करत असल्याचे सांगितले. त्यावेळी राज यांनी आपण दोघांनी मिळून एक पक्ष काढू असा प्रस्ताव नारायण राणे यांच्या समोर मांडला. या प्रसंगाबद्दल सांगताना राणे यांनी लिहिले आहे की हे ऐकायला फार छान वाटत असलं तरी मला पाय जमिनीवर ठेवणं भाग होतं. मी त्यांना म्हणालो, राज, मी एका ठाकरेंबरोबर सर्वस्व झोकून काम केलं आहे. ठाकरे कुटुंबात काम कसं चालतं हे मला चांगलं माहिती आहे. पुन्हा तसा अनुभव घेण्याची माझी तयारी आहे असं मला तरी वाटत नाही. काही झालं तरी शेवटी बोलून चालून तुम्ही ठाकरेच, असं बोलून नारायणाने तिथून निघून गेले. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नारायण राणे स्वस्थ नव्हते. राणेंची महत्वाकांक्षा मुख्यमंत्रीपदाची होती. यातूनच ज्या विलासराव देशमुखांनी त्यांना काँग्रेसमध्ये आणलं त्यांच्याच विरोधात राणेंनी आघाडी उघडली. 2009 मध्ये पुन्हा काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यावर राणेंना उद्योग खातं मिळालं. याच दरम्यान सोनिया गांधी, अहमद पटेल, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करून राणेंनी हायकमांडची खप्पामर्जी ओढावून घेतली. तर हे होती माहिती नारायण राणे यांच्याबद्दल. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी मी लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद,
जय महाराष्ट्र।